आहे, सगळ्यांना आहे, बघा फक्त आठ डोकं. आणि ते आपण वारसात, ही जी पिढी आहे ना, तरीही मानसिकदृष्ट्या खूप चांगली आहे. इमोशनली ह्याचा मेंटल मेकअप जो आहे, आपली पिढी आमच्यापेक्षा सिनियर पिढी, त्यांचा मेंटल मेकअप जबरदस्त आहे. पण ही जनरेशन जी आहे, भयंकर प्रचंड स्पीडनं धावते. एक छोटासा निगेटिव्ह थॉट, एक स्मॉल, व्हेरी स्मॉल ऑब्स्टॅकल, एक डिझास्टरस ॲक्सिडेंट त्यांना त्यांच्यासमोर ठेवतो आणि म्हणून ते अशा वाटेने जातात. त्याला एवढा आनंद व्हायचा की दोन्ही डोळे गेले, जाऊ द्या त्याला, माझ्यामुळे ऐश्वर मिळालं, पण आता त्याला पाहता येणार नाही, त्याचा उपभोग घेता येणार नाही. काही दिवसांनी याचाही ऍक्सिडेंट गेला, झाला, याचा एक डोळा गेला. घरी आला, सगळं डॉक्टरांनी बघितल्यानंतर बायको डॉक्टर म्हणाले काही होऊ शकत नाही, डॅमेज एवढा आहे की आता हा डोळा परत येणार. बायको म्हणाले अहो काही होत नाही, देवाजवळ जा, डोळा मागा. कोणाला हो, खरी गोष्ट, मला वरदान आहे. हा देवाजवळ जाऊन बसला, देवाला मागणार एवढा त्याला लक्षात आलं की अरे मी एक डोळा मागितलं की त्याला दोन डोळे येतात. आणि त्याला दोन डोळे आले की त्याला सगळं पाहता येईल. मला एक डोळा नसला तर चालेल, पण त्याला दोन डोळे आल्या ना, तो तसाच उठून माघारी आला. बायकोला म्हणाला तसं होत नाही, देवाने वरदान मागे घेतला म्हणे, आता काही होत नाही. हे सगळं आपण देतोय, का मी सांगतोय, का सांगतोय, त्याचं कारण आहे. मुलं माझ्याजवळ सांगतात, त्यांच्याशी सतत माझा संवाद चालू असतो. मुलं मला सांगतात की जेव्हा आते बहिणी, मामा भाऊ, मामे बहिणी, भाऊ, हे जेव्हा एक सोबतची बरोबरीची जी असतात, ते एवढं एकमेकांशी एवढं प्रेम आहे त्यांचं, आजही लांब लांब आहे पण खूप प्रेम आहे. ह्या ही जनरेशन फार फार अतिरेकी दिशी सगळ्याच गोष्टींमध्ये. पण एका परीक्षेला ते म्हणतात, जर सर बसलेत ना आम्ही, की गेटला एकाच खेपेला आम्ही, एकाच वेळी गेटला किंवा एकाच वेळी जीआरईला किंवा एकाच वेळी सीईटीला एकाच वेळी जर बसलं की एवढं भयंकर वातावरण असतं. मनात सारखी प्रार्थना असते की 1% सुद्धा त्याला जास्त भेटू नये, कारण की त्याला 1% जास्त मिळालं रे मिळालं की आमची रात्र, महिनाभर रात्रीची झोप जाते आणि जेवणही आम्हाला हरम होऊन जातं जेवणानुसार. एवढा त्रास सहन करावा लागतो. म्हणजे प्रेम करणाऱ्या आपल्या आप्तेष्ट आपल्या भावंडांना 1% जास्त मिळू द्यावं, ही ईर्षा, हा मत्सर, हा द्वेष आपण त्यांना देतोय. थोडस जर आपण थोडासा विचार केला यावर, तर आपल्या लक्षात येईल की आपण काय करतोय, काय आपल्या त्या धकाधकीच्या जीवनामुळे आपण छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. आहेत एकदम असे मोठ्याने ओरडणं रडगाणे ते ऐकून, कारण की न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये सर एक कंडक्ट झालेला जो सर्वे आहे, त्याच्या अनुसार त्याच्यानुसार त्यांनी दोन ग्रुप पाडले सायकोलॉजी डिपार्टमेंटमध्ये, फार सुंदर ऐकण्यासारखं. त्यांनी दोन ग्रुप पाहिले, बघा आता काय गंमत कशी होती. आणि त्या दोन ग्रुपमध्ये सर एका ग्रुपला त्यांनी ॲग्रेसिव्ह शब्दांच्या जोड्या लावायला सांगितल्या आणि एका ग्रुपला मवाळ शब्दांच्या जोड्या लावायला सांगितल्या. आणि ते एवढ्या क्लिष्ट करून ठेवलं की कमीत कमी प्रत्येक ग्रुपला 15-15 मिनिटं त्या कार्यक्रमासाठी लागतात. आणि जी जजेस होते, म्हणजे माझ्यासारखे जे सरांनी अपॉइंट केले होते, त्यांना सगळ्यांना इन्स्ट्रक्शन्स होती की जी ॲग्रेसिव्ह बोलत त्यांना एंटरटेन करायचं, त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. आणि मोबाईल बोलांना उशीर जरी आली त्यांना एंटरटेन करायचं, आणि ह्यांना एंटरटेन करायचं नाही, इकडे तिकडे पाहायचं. तशी ॲग्रेसिव्ह बोलांना तशी भांडण, तोडणे, फोडणे, खून, सभासप वार करणे, अशा काहीतरी शब्द होते. आणि इकडे फुलणे, हसणे, लाजणे, विनम्रता वगैरे असे शब्द होते. असे इंग्रजीमधली शब्द होते ती रचना. जेव्हा ही मुलं ते संपवून आली, तर त्या ॲग्रेसिव्ह ज्यांना शब्द दिली होती त्या मुलांकडे या ग्रुपने दुर्लक्ष केलं ज्युरीने, तर ते मवाळ मुलांना हटवायचे पाहिजे. त्या सरांचे सुद्धा वादविवाद घालायचे, सर आमचं खेळा पटतो, हे करा, ते त्यांना इवन त्यांना हा त्यांच्या म्हणजे त्यांना बॉडीली हे करायचे. आणि मवाळ मुलं आपली शांततेनं, ज्यांना मवाळ शब्द दिले होते ते शांततेनं उभी असलेली त्यांनी पहा. व्हिडिओ शूटिंग ह्याचं सगळं चालू होतं. एका महिन्यानंतर त्यांच्या नकळत पुन्हा हाच प्रयोग करण्यात आला, फक्त मवाळवाल्यांना ॲग्रेसिव्ह शब्द दिले आणि ॲग्रेसिव्ह ग्रुपला मवाळ शब्द दिले. पुन्हा बघितलं तर त्याचप्रमाणे ॲग्रेसिव्ह शब्दाद्वारे 15 मिनिटात फक्त, कुठलंही संमोहन नाही, ऑटो सजेशन नाही, काही नाही, फक्त 15 मिनटं जर तुम्ही खेळ केला शब्दांशी, तर तुमच्या वागण्यात, तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये, तुमच्या संपूर्ण ह्याच्यामध्ये एवढा फरक पडतो, फक्त 15 मिनटात. त्यांनी अजून एक दुसरा प्रयोग केला की 60 मार्क मिळालेल्या एका मुलांचा ग्रुप बनव, त्याचे दोन भाग केले. 60% ज्यांना मिळाले अशी दोन ग्रुप्स. निम्मे मुलांना सांगितलं 5 मिनटं अगोदर टेस्ट, त्यांची टेस्ट घेतली. टेस्ट घेण्याच्या अगोदर सांगितलं की तुम्ही 5 मिनटं प्राध्यापकाचा विचार करायचा,
त्यांच्या मनात भरलं की तुम्ही प्राध्यापक आहे प्राध्यापक, आणि दुसऱ्या टीमच्या मध्ये हे केलं की तुम्ही फुटबॉल टीम मध्ये आहात, तुम्ही फुटबॉल खेळता. जेव्हा टेस्ट दिली, जेव्हा फुटबॉल टीम आपण फुटबॉल मॅच खेळतो असं ज्या विद्यार्थ्यांना वाटलं त्यांना सर 42-54% मार्क मिळाले 60 वाल्यांना, आणि जे प्राध्यापक होते त्यांना 59-60 मिळाले. मी प्राध्यापक असा विचार करतो विचारांनी एवढा शब्दांची इमेजरी, ज्या शब्दांसोबत जे संदर्भ जोडलेले असतात, ज्या इमेजेस असतात, ज्या प्रतिमा आपल्या मनात असतात, त्या काय भयंकर खेळ करतात याचं एक छोटंसं उदाहरण. त्याच्याकडे आपण अतिशय लक्ष द्यायला पाहिजे. म्हणून मी तरुण पिढीला नेहमी सांगतो की थोडंसं जरूर ऐका, ते मजेदार असतं, काही काही वाद एनर्जी आहे त्यात, पण थोडंसं हे ऐका. आमच्या पिढीमधली कुणीतरी एखाद्या चांदण्या रात्री बसून तुम्हाला एखादं आपली लाईट क्लासिकल किंवा आपले मराठी सुगम संगीत, मराठी भावगीतं हे सुद्धा ऐका. जीवनावर प्रेम करायला शिका, खरोखरीच जीवनावर प्रेम करू शिका. रात्री जर ह्यांना बसून चांदण्या रात्री जर ह्यांना ते गाणं ऐकवलं सर राधाणीचं, रात राणीच्या फुलांनी देह माझा चुंबिला, मला नाही वाटत तू कुणी आत्महत्या करण्याचा विचार करे. चंद्र आहे साक्षीला, ऐका शांतपणे. ह्याची टेस्ट डेव्हलप करावी लागते. पेरेंट्सनी जर लहानपणापासून ही टेस्ट डेव्हलप केली मुलांमध्ये तर डेफिनेटली त्यांची टेस्ट एवढी सुंदर होते, एवढ्या वेगळ्या पद्धतीने ते विचार करतात. मित्र हो, खरं पाहिलं तर आपण आपल्या जवळच्या लोकांना जर पाहिलं तर जेव्हा निराशा येते किंवा हरून जाणं हरतो आपण, त्या कुठल्याच क्षेत्रात हरण्याची गरज मला नाही वाटत की आवश्यकता आहे. साऊथ आफ्रिकेतल्या त्या पीटर मॅरिसबर्ग स्टेशन आहे, पीटर मॅरिसबर्ग स्टेशन आहे ते, जिथे गांधींना लाथा मारून खाली हाकललं होतं की तू ब्लॅक आहे. इट इज मॅरिसबर्ग, इज इट? अच्छा, मे बी. आपल्याला माहीत नसतं, मोठा आपल्या फार मोठं व्यक्तिमत्व असतं त्यामुळे आपल्याला कळत नाही. जेव्हा त्यांना त्यांचा अपमान केला असता तेव्हा त्यांनी उठून ते रेल्वेखालीच आत्महत्या करायला पाहिजे की संपलं सगळं. पण तिथे त्यांनी निर्णय घेतला की डिफीट डिफायन्स अँड विक्ट्री बाय ग्रॅन्युटी, की जेव्हा आपण हरतो या पद्धतीने आपला अपमान होतो तेव्हा आपण डिफायन्स करून उठायचं असतं, समोरच्या माणसाला हरवायचं असतं. आणि जेव्हा आपण जिंकतो तेव्हा जेत्याला विजेत्याला शोभेल त्या मनाच्या अवधारानं त्या छोड द्या या माफ द्या असं म्हणून माफ करायचं असतं. हे कारण की गांधी आपण फक्त उपहासाने पाहिलाय, वाचलाय, ऐकलाय. गांधी आपण खरा ऐकलाय की यावेळी परिस्थिती दुसरी. तुम्हाला सांगतो मी की चंपारणचा सत्याग्रह जो, जिथून सत्याग्रह हा शब्द एस्टॅब्लिश झाल्यानंतर परिस्थिती किती भयंकर होती, किती निराशा झाल्या. कुठे आज कुठेतरी ते आहे का विचार करण्यासारखे? त्यावेळी 200 वर्षापूर्वीची या व्यासपीठाची, या विचारपीठाची, या सगळ्या विद्वज्जनांची, तुमची सगळ्यांच्या साक्षीनं मी हे इथे स्टेटमेंट करतो की त्यावेळी 200 वर्षापूर्वी भारत आणि चीन हे आर्थिक महासत्ता होते. 35%च्या वर, 32%च्या वर आपली एक्सपोर्ट होतं त्यावर. त्या चंपारण मधल्या शेतकऱ्यांना तिथे इंडिगो नावाचं असं फूल, ते फूल ते तिथे निर्माण व्हायचे आणि ते फुलांना डायसाठी, कलरसाठी त्याचा वापर व्हायचा. त्या नीळ ब्लू जाऊन पहा की स्त्रिया काय येत नाही. त्या बाईंनी आपल्या 2-4 मैत्रिणींना घेतलं, त्या दार फटवायच्या गल्लीमध्ये जाऊन, त्यांच्या एरियामध्ये जाऊन कुणीही दार उघडायचं नाही. दुपारची वेळ होती, 2-2.5 तासानंतर त्यांनी म्हटलं की अरे बाबा आम्ही खूप तहानलोय, कमीत कमी पाणी जरी आम्हाला. तेव्हा एक दार उघडलं, त्या दारातून एक ग्लास बाहेर आला, तांब्या बाहेर आला पाण्याचा भरलेला. बा म्हणाला की आम्ही सगळ्या स्त्रिया आहोत, आमच्याशी काय असता, पडदा काय ठेवा, दार काय उघडत नाही. तर त्या म्हणाला बा घरात 3 स्त्रिया आहेत, एकच साडी आहे आणि ती घालून एक घरातली स्त्री तुमच्या सत्याग्रहात गेली. ही भयंकर परिस्थिती, अस्पृश्यता, गरिबी, धर्माधर्मातली भांडणं ही चालू असताना सुद्धा काय उमेद होती की त्यांनी जिथे सूर्यास्त व्हायचं नाही त्या साम्राज्याला परास्त करण्याची ताकद आणि हिंमत असते त्या माणसाजवळ. तो आपल्यापैकीच एक असतो, कारण की आपण तो वाचलेला नसतो, तो आपण वाचलेला नसतो, पचवलेला नसतो, म्हणून आपण हरतो. नाही तर मी तुम्हाला पूर्ण
जबाबदारीने सांगतो की गांधी शिवाजी माँसाहेब यांचं चरित्र वाचा आणि पचवा. तुम्ही अपयशी व्हाल ते सुद्धा आपण अनेक वेळा अपयशी झाले, पण तुम्ही पराभूत जर आयुष्यात झाला तर या शहरात गाढवावरून माझे दिंड काढ, कधीच पराभूत तुम्ही होऊ शकणार नाही अशी चरित्र आपल्या जवळ आहे. ज्या मुलांना आपण SSC च्या किंवा कुठल्या एक्झामिनेशनला परीक्षेला घेऊन जातो, उन्हाचा आपण गाडीच्या AC पर्यंत येण्यापर्यंत आपण आपला पदर धरून किंवा स्कार्फ धरतो तिच्या डोक्यावर, त्यावेळी जन्मलेल्याच ह्या मुलाला अगदी रणांगणात किल्ल्यान किल्ले सरकारांना रणांगणात पाठवणारी त्या शिवरायांच्या मला साक्षात्कार वगैरे याची वाद करतात लोक, मला वाटतं की त्याचं काहीच नाही. त्यांची आई साक्षात माँसाहेब या साक्षात जगदंबा तीच भवानी होती. तिनेच त्याला हात हातात तलवार दिली, सांगितली की जिंकायचं फक्त आयुष्यात आता बस. अशा या महापुरुषांचे चरित्र आपल्या जवळ असताना ही पिढी का निराश होते हा प्रश्न मला असं पडतो. फलक को जिद है अगर बिजलिया गिराने की, फलक म्हणजे आकाश, फलक को जिद है अगर बिजलिया गिराने की तो हमें भी जिद है वही आशिया बनाने की, ही उम्मीद का नसते. तसं तर आपण थोडस जेवढे महानायक आहेत, जेवढे आयकन्स आहेत, जेवढे आयडल्स आहेत, त्यांचा जर इतिहास आपण बघितला, आपल्याला सगळ्यांना माहिती की सामान्य शेतमजुराचा मुलगा ज्याने लॉर्ड अटनबरोचं पुस्तक आणलं ते घराच्या फटक्या छपरामुळं फाटलं भिजलं म्हणून त्या 8 दिवस मजुरी करावी लागली, नांगर हाकावा लागला, तो माणूस 21व्या वर्षी धंदा करतो, अपयशी ठरतो, हरत नाही. तो माणूस कॉर्पोरेशनचं इलेक्शन लढवतो, काही कालांतरानं अपयशी ठरतो पण हरत नाही. तो माणूस सिनेटचं इलेक्शन लढवतो, अपयशी ठरतो, हरत नाही. तो माणूस प्रेसिडेंटचं इलेक्शन लढवतो आणि अमेरिकेचा सगळ्यात पॉप्युलर प्रेसिडेंट अब्राहम लिंकन होतो, हे सगळ्यांना माहिती आहे. बेथोवनचं नाव तुम्ही कुणी ऐकलं का? बेथोवनचं, मित्रांनो, बेथोवनचं नाव कुणी ऐकलं? म्युझिकल मेलडी, मेलडी किंग ज्याला म्हणतात तो बेथोवन. जसं आपला RD बर्मन आहे किंवा SD बर्मन आहे, ही जी माणसं आहेत ती मेलडी किंग, तसा जगातला जगप्रसिद्ध असा मेलडी किंग आहे. तुम्ही जर इंटेल वगैरेचं ते PC उघडला, हां, बिथोन मेलडी असे, ही वॉज डेफ, तो बहिरा होता, तो बहिरा होता. सुरांत त्याला ऐकूच येत नव्हती, सूर सुरावट त्यांनी अप्रतिम अशी सुरावट निर्माण करणारा. मिल्टनचं नाव तुम्ही ऐकलं असेल, मिल्टन हा बालकवींसारखा अतिशय जगमान्य असा निसर्ग कवी, सौंदर्यावर कविता करणारा माणूस होता, तो अंधळा होता. काय असेल मग आत की ह्या ज्या आपला जो कवी आहे त्याला दिसत नाही, जो म्युझिशियन आहे, आपण म्हणतो की ज्याला सूर ऐकू येत नाही तो म्युझिक देऊच शकत नाही, उत्तम अशी मेलडी निर्माण करणारा बीथोवन हा बहिरा होता, मिल्टन अंधळा होता. काय आहे आत एक झोपलेला महानायक आहे, कशाचीही गरज नाही आहे का? फक्त त्याला जर आपण जगवण्याचा, चेतवण्याचा, त्याला उठवण्याचा प्रयत्न केला तर काय होऊ शकतं हे यांनी अनुभव आहे, आम्ही अनुभव आहे. बोराडे सरांनी 25 वर्षापासून ते इथे करतायत प्रयत्न. तो काय करू शकतो? त्यांची अनेक मुलं या सगळ्यांची बाहेर वर्ल्ड बँकेचे ॲडवायझर आहेत, एवढी मोठमोठी झालेली आपल्या ह्या जर्नीसीमधून झालेली, एवढा प्रचंड, एवढा मोठा महान आहे. फक्त बाहेरून जास्त मी कुठेतरी वाचलं होतं म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्हीही वाचलं असं की अंड्याला बाहेरून फोडलं तर जीवन संपतं, अंड्याला आतून, अंडा जेव्हा आतून फुटतं अंड, तेव्हा जीवनाची सुरुवात होते. त्यामुळे एज्युकेशनचा अर्थच, टू एड्युको हा लॅटिन शब्दाचा अर्थच आहे की टू ब्रिंग फोर्थ ऑर टू डेव्हलप फ्रॉम विदिन, म्हणजे आतून डेव्हलप करणं, आतून आतूनच शब्द आहे. ऑर टू इड्यूस, एड्युकेचा शब्द, एड्युकेचा अर्थ असा, एज्युकेशनचा अर्थ की जे तुमच्या आतला आहे त्याला बाहेर करणं आणि आपण त्याला सतत दाबण्याचा तुलना करून करून ही अशी आहे, त्याच्या मुलीला एवढं आहे, त्याच्या मुलाला तेवढं, सतत हा प्रयत्न करून आपण त्यांच्या आतला तो महानायक सतत दाबत असतो, सतत घायल करत असतो आणि मग न सहन करून ही सुद्धा मुलं कुठेतरी जाऊन रेल्वेचा रूळ, पॉयझन किंवा फाशीचा फंदा याचा अवलंब करतात. दर सेकंदाला एक आत्महत्येचा प्रयत्न होतो भारतात, काश्मीर ते कन्याकुमारी दर सेकंदाला एक प्रयत्न होतो, दर 15 मिनिटाला त्यातले 4 ते 5 यशस्वी होतात, त्यातली 2 म्हणजे 50% पेक्षा जास्त ही तरुण असतात. उद्याचे पंतप्रधान, उद्याचे महानायक, उद्याचे गंगाभाऊ पाथरीकर, उद्याचे प्रताप बोराडे, उद्याचे प्राचार्य देशमुख, उद्याचे बुरांपूरकर, असे हे महानायक, हे नायक उद्याचे, हे या पद्धतीनं
आपण त्यांचं खच्चीकरण करत असतो. मित्र हो, तुम्ही रुक्साना कौसरचं नाव ऐकलं असेल. रुक्साना कौसर ही काश्मीरमधली 21 वर्षीय मुलगी. आपण मुलींना तरुणांना कविता करतात, कवीच्या कल्पनेतून आपण सांगतो की तुझं मनगट म्हणजे किंवा तुझी कलाई म्हणजे तिला बांगड्यांचा भार सोसत नाही, तुझ्या कलेला बांगड्यांचा भार सोसत. किंवा जेव्हा तीन अतिरेक्यांनी तिच्या घरात तिच्या आईवडिलांवर हमला केला, तिला बंदिस्त केला आणि मारू पाहत होते, तेव्हा या रुक्साना कौसर नावाच्या 21 वर्षाच्या मुलीनं AK-47 हिसकली तिच्या हाताने. आणि ते अतिरेकी काय ड्रेडेड असतात, काय मोटिवेटेड असतात तुम्हाला माहिती आहे का? की आत्ता एका काश्मीरमध्ये मी पाहिलं की त्या तो जेव्हा डेब्रिस त्याच्या खाली दबला होता, एका घरात घुसले म्हणून त्याला घराला पाडण्यात आलं आणि तो जो ते डेब्रिस होतं त्याचं, तो जो मलबा होता त्याच्या खाली 12 तास हा होता. 12 ते जेव्हा साफ करण्यात आलं तेव्हा 12 तास सगळ्यांना वाटलं मेला असेल. 12 तासानंतर तो बाहेर निघाला आणि तो शूट करत होता आपल्या सैनिकांना. एवढे मोटिवेटेड ते लोक असतात. एवढ्या मोटिवेटेड 3 अतिरेक्यांवर एका ह्या पोरीनं हल्ला केला, एके फक्त त्याच्या हाताचं हिसकून एकाला मारलं आणि 2 पळून गेले. सत्य घटना. एक बाबर अली नावाचा विद्यार्थी, 16 वर्षाचा फक्त, पश्चिम बंगालमधला विद्यार्थी असेल, वेस्ट बेंगॉलमधला बाबर, मॅट्रिकमध्ये SSC मध्ये शिकतो, 12 वाजेपर्यंत दुपारपर्यंत आपली शाळा करतो आणि दुपारी येऊन हा विद्यार्थी 800 मुलांना रोज शिकवतो. 800 मुलांना नवीन पद्धतीनं, त्याला जे मिळत नाही त्या पद्धतीचं एज्युकेशन कसं असावं ह्या पद्धतीने तो शिकवतो. असे नायक हेन्री फोर्ड तर सगळ्यांना माहीत असेल. शेवटी मी त्याची गोष्ट सांगतो. हेन्री फोर्ड वॉज अनएज्युकेटेड, अशिक्षित होता आणि गरीब होता, कंगाल होता. पण रस्त्यावरून चालताना त्याला स्वप्न पडायचं, त्याला वाटायचं की कॅरेज विदाउट हॉर्सेस असं मी निर्माण करेन. आणि त्याचं जे स्वप्न होतं त्याच्या स्वप्नाला सगळ्यात जास्त ताकद फुटलेली आहे जगात. तुम्ही बघत असाल त्या हेन्री फोर्डच्या, तो अशिक्षित होता. एवढंच काय, फर्स्ट वर्ल्ड वॉर नंतर त्याच्यावर शिकागोच्या न्यूजपेपरने एक आर्टिकल लिहिलं त्या, आणि त्या आर्टिकलमध्ये लिहिलं की हा अडाणी आहे, हा अडाणी अहिंसावादी, अडाणी शांतीप्रिय शांतीदूत आहे. हिज इलिटरेट इग्नोरंट पॅसिफिस्ट असं म्हणून त्याच्यावर आर्टिकल लिहिलं. तो चौताळला, त्यांनी त्याच्यावर लायबल सूट दाखल केलं आणि त्या लायबल सूट दाखल केल्यानंतर म्हणजे अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला त्या पेपरच्या अटर्नी. त्या अटर्नीला प्रूव्ह करायचं होतं त्या पेपरवाल्या की हा कसा मूर्ख. त्यांनी सळो की पळो करून दाखला, याला प्रश्नांचा भडीमार केला. तो म्हणाला की मूर्खासारखे काय प्रश्न विचारतो, अरे तुझ्यासारखी 56 माणसं माझ्या दिमतील आहे, मी नुसतं बटन दाबलं तर तुझ्यासारखी 56 तुला उत्तर देता येणार नाही आणि तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असलेली माणसं, अरे मी निर्मिती करणारा, प्रसवाच्या वेदना सहन करणारा, त्या सगळ्या लोकांना हँडल करणारा, त्यांना मोटिवेट करणारा, त्यांना प्रेरणा देणारा, निर्मिती करणारा माणूस आहे मी. मला काय प्रश्न विचारतोस तू? हे निर्माण करायला अक्कल आणि हुशारी लागते, नष्ट करायला लागत नसते. त्यामुळे मी हुशार आहे, मी विद्वान आहे हे लक्षात. शेवटी तो खटला जिंकला. याला म्हणतात आत्मविश्वास, याला म्हणतात आत्मबल, याला म्हणतात मेटल विद इन यू. या पद्धतीचं सगळं, या पद्धतीचा महानायक आपल्या आत झोपलेला असतो. फक्त त्याला ॲड्रेस करायचं असतं. एकदा का त्याच्याकडे आपण पाहायला सुरुवात केली तर त्याच्या हातून प्रचंड अशी निर्मिती होणार असते. मी आपला फार वेळ घेतला. शेवटी 4 ओळी तुम्हाला सांगतो. मी वापरणार असलेला संगीतराश म्हणजे शिल्पकार हा शब्द आहे माझ्या 4 ओळींमध्ये. माझं व्याख्यान संपवतो. हर चेहरे को हसने का हुनर दे जाऊंगा, हर चेहरे को हसने का हुनर सिखा जाऊंगा, हर नजर को चीरने का हुनर सिखा जाऊंगा. यारों में इस दुनिया का वो संगीतराश है तराश हूं, यारों में इस दुनिया का वो संगे तराश हूं, हर पत्थर को बोलने का हुनर सिखा जाऊंगा. मॅडम, जेनेसीचे शिल्पकार व MGM चे विश्वस्त श्री प्रतापराव बोराडे सर हे आज आपल्याला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाभले आहेत. सरांनी ME प्रोडक्शन व ME मेकॅनिकल या पदव्या शिवाजी विद्यापीठातून संपादन केल्या आहेत. तसेच त्यांची फेलोशिप द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स आणि इन्स्टिट्यूशन ऑफ प्रोडक्शन इंजिनियर्स येथून झाली आहे. सर जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेज येथे 20 वर्ष प्राचार्य म्हणून कार्यरत होता.
तसेच त्यांनी विद्याप्रतिष्ठान बारामती येथेही अनेक वर्ष प्राचार्यपद भूषविले आहे. सरांना नॅफिन हा पुरस्कार बेस्ट कॉन्ट्रीब्युशन इन टेक्निकल एज्युकेशन, ACME हा पुरस्कार एक्सिलन्स अवॉर्ड फॉर एनकरेजिंग एक्सिलन्स, तसेच बेस्ट टीचर हा कॉन्ट्रीब्युशन इन टेक्निकल एज्युकेशन बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असे विविध पुरस्कार मिळाले आहेत. सरांनी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स औरंगाबाद आणि कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया औरंगाबाद यांचेही अध्यक्षपद भूषविले आहे. आपल्या महाविद्यालयाबरोबरच सर अनेक संस्थांचे विश्वस्त म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. तरी सरांना मी अशी विनंती करते की त्यांनी आपले अध्यक्षीय भाषण करावे. धन्यवाद. ज्यांच्या अमोघ वक्तृत्वाने आपण खरंच मंत्रमुग्ध होतो ते आमचे मित्र सहकारी एकेकाचे, आणि बोलणारे असल्यामुळे प्राध्यापक म्हणायला काहीच हरकत नाही. ते प्राध्यापक दिलीप गौर, प्राचार्य देशमुख, उपस्थितामध्ये असलेले सर्व स्नेही, जे मगाशी सांगितले की गंगाभाऊंनीच निर्माण केलेला हा स्नेहमयी मोगऱ्याचा मांडव असलेला मेळावा, उपस्थितामध्ये असलेल्या आशाताई, गंगाभाऊंची अपत्य आणि मित्र बंधुभगिनी, सर्वप्रथम गंगाभाऊंच्या स्मृतीला आदरांजलीच वाहतो. आणि त्यांचे शब्द अधिक खरे आहेत की हा तशा अर्थाने आनंदच पाहिजे, कारण त्यांनी हे उभं केले, सुरू केलेलं होतं. आणि तोच मूड ठेवण्याचा मी प्रयत्नही करतो. अवघड आहे. मगाशी जे शब्द ऐकवले गंगाभाऊचे ते याच ठिकाणा खूप संघर्ष त्यांनी स्वतः जीवनात स्वतःसाठी केला, पण इतरांसाठी जीवन फुलवलं. असं असतानाही माणूस अफलातून जगला. त्यांच्याबरोबर मराठवाड्यात कुठल्याही खेड्यात गेलं तर गावाच्या सुरुवातीलाच गाडी उभी राहिल्याबरोबर त्यांना बघून तरुण गोळा व्हायचे, आणि गंगाभाऊंचं त्यांच्याशी असलेलं नातं कळायचं. गंगाभाऊ वसंत काळे, अण्णा खंदारे, ही माणसं मराठवाड्यात खरंच एक कार्यकर्त्यांचं मोहळ निर्माण करणारी झाली. म्हणून आजचा मराठवाडा तशा अर्थाने उभा राहिला. पाथरीकर तर सगळं गावच तरुण रक्ताचं संघर्षाचं आहे, पण या संघर्षात गंगाभाऊंना कुठेतरी तोच मूड घेऊन जाताना मला जास्त बघता चाललं नाही. कुणावर तरी खूप चिडायचे, काहीतरी त्यांनी चूक केलेली असायची सार्वजनिक कामाच्या दृष्टीनं. आणि त्यानंतर 15-20 मिनिटात तो ज्या कामासाठी आलाय ते काम करण्यासाठी सहजपणे रेकमेंड करायचे. आणि मग सांगितलं ना की गंगाभाऊ तुम्ही किती चिडलं होतं त्यांनी अशा अशा चुका किंवा गाढवपणा केला म्हणून, जा द्या त्याचं हे काम तर करू. मग पुन्हा केलं तर मग त्यांच्या बिलकुल फुल्या फुल्या असायची, मग त्याला दाखव.
ही क्षमाशीलता कमावण्यासाठी मगाशी प्राध्यापक गौर यांनी सांगितल्याप्रमाणे एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि ते त्या पाथरीच्या मातीत तरासलेलं होतं, त्या मशीतून ते निघालेलं होतं. आणि त्यामुळे जिथे संघर्ष करायचा असेल तिथे द्वेषाने उठलेले गंगाभाग दिसले तरी समोरचे खरंच गार व्हायचे. त्यांचा आवाज, त्यांचा चेहरा आणि हे सगळं पाहिलं तर कळायचं की किती मोठा अधिकारी, किती मोठा नेता, याला सुनावण्याची ताकद गंगाभाग होती. पण हे करत असताना त्या नेत्याबद्दल किंवा त्या माणसाबद्दलची द्वेष भावना नंतर नसायची आणि मग ते नितळ पाण्यासारखे असायचे. तर म्हणजे आता एक नवीन फिलॉसॉफीचं पुस्तक असतं, इट्स कॉल्ड फिश फिलॉसॉफी. मुद्दाम दिलं वंडरफुल. अगदी साधे जीवनातले अनुभव काय असावेत, आपण कसं वागावं, याबद्दलचे छोटे छोटे